नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत. या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 17, सोनाली. या पाठाचा दुसरा भाग आपण अभ्यासत आहोत. लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्री. मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. या पाठामध्ये सोनाली आणि रूपाली यांची चित्र आहेत, लेखकाचंही चित्र आहे ते. त्याचबरोबर सोनालीच्या संदर्भामध्ये माहिती सांगत असताना लेखकाचा थोडासा एक परिचय पुन्हा एकदा आपण पाहतोय की लेखक डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांनी प्राणी आणि मानव यांचं नातं कसं असू शकतं हे या पाठामध्ये दाखवून दिलेलं आहे. कारण गावात शिकार करून गावावर मिरवून लोकांना सांगणे हे काही शौर्य नाही. खरं म्हणजे प्राण्यांना जीव मारणं हेही योग्य नाही आहे. परंतु हिंस्र प्राणी जे असतात त्यांना आपलंसं कसं करायचं आणि त्यांना आपण पाळू शकतो का, त्यांचा सांभाळ करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांना जर आपण त्याचं पालन केलं, त्यांना जर पाळलं, सांभाळ जर केला तर त्यामध्ये खरं शौर्य हे आपलं आहे असं आपण समजू शकतो. आता या पाठामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. काय मुद्दे आहेत? अत्यंत दुःखाचा दिवस हा एक मुद्दा आहे. प्राण्यांच्या पिलांना माणसासारखीच नावे आहेत. रुपाली सोनाली यांच्या मैत्रीची सुरुवात. लेखकाने सोनाली व रुपाली यांना गच्चीत मोकळे सोडले. रुपाली व सोनाली यांचा फेरफटका. त्यानंतर सोनालीने उडवून दिलेला गोंधळ आणि सोनालीचे दीपालीवरील प्रेम आणि सोनालीचा वियोग, असे काही मुद्दे या पाठामध्ये आलेले आहेत. आता पहिला मुद्दा येतो म्हणजे अत्यंत दुःखाचा दिवस हा कसा आहे. तर मागच्या वेळेला जे आपण पाठाचं वाचन केलं होतं त्यातलाच मुद्दे येते आधी आहे की जसं 31 मार्च 1974 हा दिवस लेखकाच्या आयुष्यातील अतिशय दुःखाचा दिवस मानला गेलेला आहे. कारण त्यांनी जीवापाड प्रेम करून पाळलेले जे काही प्राणी आहेत, जसे सोनाली ही सिंहेन, या प्राण्याला कायमचं त्या पुणे या ठिकाणी पेशवे उद्यानामध्ये पाठवायचं होतं आणि म्हणून तो दुःखाचा दिवस ठरला होता. दुसरा मुद्दा होता की प्राण्यांच्या पिलांना माणसासारखीच नावी. कारण शेवटी ज्यावेळेला लेखकांनी हे सिंहणीचं पिल्लू घरी आणलं होतं त्यावेळेला त्यांनी 15 दिवसांपूर्वी कुत्र्याचं पिल्लूसुद्धा आणलं होतं, ते म्हणजे रुपाली. आणि त्याच दरम्यान त्यांना एक नात झाली, तिचं नावसुद्धा दीपाली ठेवलं होतं. आणि म्हणजे सिंहणीच्या पिलाचे नाव ठेवले सोनाली, रुपाली आणि दीपाली, अशी 3 नावं या ठिकाणी आहेत. त्यापैकी रुपाली आहे, हे जे नाव आहे रुपाली हे कुत्र्याच्या पिलाचं नाव आहे. दीपाली हे त्यांच्या नातीचं नाव आहे आणि सोनाली हे सिंहिणीच्या पिलात सिंहिणीपिल जे आहे होतं आणलं होतं त्याचं नाव ठेवलं होतं. तिसरा मुद्दा होता की रुपाली आणि सोनाली यांच्या मैत्री सुरुवात कशी झालेली होती. तर सुरुवातीचे 3-4 दिवस हे जे होते त्या दिवसामध्ये रुपाली आणि सोनालीचं पटतच नव्हतं, परंतु नंतर त्यांची मैत्री झालेली आहे आणि मग त्या एकत्र दोघी राहू लागल्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जसं लेखकाने सोनाली आणि रुपाली यांना गच्चीत मोकळं सोडलेलं आहे, आता गच्चीत मोकळं सोडल्यानंतर इथे एक दुसरा एक भाग राहिला की जसं रात्री झोपण्यापूर्वी रुपाली सोनाली
या दोघी प्रचंड दंगा मस्ती करायच्या. खेळ जर खेळून खेळून दमल्यावर लेखकाच्या पायथ्याशी दोघी झोपी जायच्या. आणि जसं दोघी लहान असताना रुपाली जरा अंगाने मोठी होती आणि सोनाली खरीखुरीच होती लहानच. परंतु दोघींची वाढ जेव्हा होऊ लागली त्या नंतर मात्र रुपाली मोठी होऊ लागली आणि सोनाली मग रुपालीच्या दुप्पट दिसू लागली, दुप्पट चौपट दिसू लागली. तरीसुद्धा ही जी रुपाली होती ती सोनालीवर ताईगिरी करायची असं इथे मान्य केलं करण्यात आलेलं आहे. आणि मग आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वाढणार आहोत की जसं लेखकाने सोनाली आणि रुपाने यांना गच्चीत मोकळं सोडलं, कारण काय तर त्यांना शेवटी मोकळं वातावरण महत्त्वाचं होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी दोघींसाठी साखळ्या आणल्या होत्या आणि गच्चीवर राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांचा आहारसुद्धा नित्यनियमाचा होता. आणि मग सोनाली घरातल्या लोकांशीसुद्धा लाडीगोडी करीत असे. रात्रीच्या वेळी मात्र तिला पूर्णपणे शाकाहारी जेवण दिलं जात होतं आणि ती आनंदाने स्वीकारत होती. नंतर एक मुद्दा आहे पुढचा की जसं सोनाली आणि रुपाली यांचा फेरफटका, जसं यामध्ये सांगितलं की सोनालीचं वय जसं जरी वाढलं परंतु तिची ताकदही वाढली होती आणि आहार मात्र पूर्ण घेत होती. तिला जेवताना सदा सोबत हवीच असायची, तरीसुद्धा त्यांना मोटारीमधून फिरायला घेऊन जात होते आणि जाणारे नेणारेसुद्धा लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असायचे. आता सोनालीने एक गोंधळ उडून दिलेला आहे. कसा? की लेखकाच्या गैरहजेरीमध्ये सोनालीचं जे जेवण आहे ते अन्ना देत असायचे. सुरुवातीला अन्ना त्यांना जाळीमधून जेवण द्यायचे, चिमट्याने खाऊ घालायचे. हळूहळू काय झालं त्यांना धीर आला आणि नंतर ते हाताने ते जेवण देऊ लागले. परंतु गडबड अशी झाली, एक दिवस ते जेवणाचा डब्बा आत न्यायला ते विसरले. आणि मग सोनाली चवताळली आणि मोठ्याने तिने डळकाळी फोडली, त्यामुळे काय झालं एकच गोंधळ निर्माण झाला. सोनालीच्या दातामध्ये सुद्धा प्रचंड अशी ताकद निर्माण झाली होती आणि एका रात्री तिने चावून चावून पात्रीची साळणसुद्धा केली होती. अशी असा एक भाग होता. नंतर सोनालीच्या दीपावलीवरचं प्रेम जे आहे ते जर आपण विचारात घेतलं तर एकदा सोनाली दीपावली सोनालीशी खेळत होती आणि एका एक गृहस्थ त्या ठिकाणी आले. त्यांना वाटलं की चुकून ही जी दीपावली आहे ही सोनालीकडे गेलेली आहे, कारण सोनाली दीपाली नात त्यांची. म्हणून त्यांनी काय केलं, धावत धावत गेले ते त्यांनी तिला उचललं. परंतु एक परका माणूस घरातल्या माणसाला उचलतो हे त्या सोनालीला आवडलं नाही आणि म्हणून ती चवतळली आणि त्या गृहस्थाच्या अंगावर धावून गेली. अण्णांनी तो प्रसंग खरं म्हणजे वेगळ्या तऱ्हेने हाताळलेला होता असा एक भाग आहे. नंतर सोनालीचा वियोग शेवटी काय झालं, कायद्याप्रमाणे सोनालीला पेशवे उद्यानात सोडावं लागलं, कारण वन्य प्राणी आपण पाळू शकत नाही. लेखकांना आणि घरच्या इतरांना त्याचं खूप दुःख झालं होतं, स्वतः सोनालीसुद्धा आतोनात दुःख झालं होतं. शेवटी ती बिथरली, डरकाळ्या फोडून परिसर हादरून टाकला. हे अतिशय एक दृश्य होतं आणि हे दृश्य दुःखाचं होतं ते सुद्धा लेखकांना बघवलं नाही. म्हणजे असेही काही या पाठामध्ये मुद्दे आलेले आहेत. आता कृतीयुक्त काही प्रश्न आहे, जसं कारणे लिहा. दुसरा प्रश्न की त्या सरशी सोनाली मोठ्याने फिसकरली आणि त्या गृहस्थाच्या अंगावर धावली, कारण दीपालीला त्या गृहस्थाने उचलून घेतले होते, हे सोनालीला बिलकुल आवडलं नव्हतं. दुसरा प्रश्न, शेकडो पुणेकरांनी कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती, कारण उघड्या मोटारीतून येणाऱ्या सीएनएला पाहण्याची सर्वांना इच्छा होती. तिसरं आहे की सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली, कारण आपल्या प्रियजनांपासून आपण दूर जाणार याचे तिला दुःख झाले होते. अशा प्रकारचा कृतीयुक्त प्रश्न इथे आहे. त्यानंतर पुढचा आहे की सोनालीला झालेले वियोगाचे दुःख व्यक्त करणारे काही वाक्य उतरतून शोधून लिहा. जसं बघा, तरामध्ये काय सांगितलं, सोनाली आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येईल, मी बाहेर आलो की ती बाहेर यायची. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपड करू लागली. अशी काही वाक्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लेखकांना झालेले सोनालीच्या वियोगाचे दुःख व्यक्त करणारी वाक्य उतरतो शोधून लिहा. जसं कोणते, की माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली, दुःखाचा एक एक कड मी आवंड्यावर वर गिळत होतो, काय बोलावं तेच मला समजेना आणि जड अंतकाराने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो.
आता पुढचा प्रश्न आहे की या उतार्यातून पुढील प्रकारातील शब्द शोधून लिहा. प्रत्येकी चार शब्द, जसं विशेष नामे, सामान्य नामे, भाववाचक नामे, विशेषण, उभयानामी आवये, क्रिया विशेषण आवये. आता विशेष नामे कोणती आहे? सोनाली, रुपाली, दीपाली, अण्णा. सामान्य नामे कोणती आहे? घर, पेशंट, सीन, गृहस्थ. भाववाचक नामे कडकडाट, उत्साह, दुःख, मालकी. विशेषण कोणतं आहे? बोबडा, खूप, जड, सर्व. उभयानामी आवये जसा तसा व आणि पण. क्रियाविशेषणे आता, आत, तिथे, बाहेर. म्हणजे आता उभयाने म्हणजे काय? ही वाक्य जोडणारी आहेत, दोन वाक्य जोडणारे शब्द आहेत. जसा तसा. त्यानंतर पुढचा एक प्रश्न, पुढचा भाग आहे की कृतियुक्तच आहे, व्याकरणावरचा प्रश्न आहे. कंसातील सूचनानुसार कृती करा. जसं सोनाली आता एकटीच पिंजऱ्यात राहिली, भावी प्रयोग करा. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला, कर्तरी प्रयोग करा. अण्णा चटकन दरवाजात लावतात, कर्मणी प्रयोग करा. आता इथे काय आहे? भावी प्रयोग. जसं सोनाली आता एकटीच पिंजऱ्यात राहिली, सोनाली भावे सोनालीने आता एकटीनेच पिंजऱ्यात राहावे, असं इथे भाव सांगितलेलं आहे. नंतर महापौरने सोनालीचा औपचारिक स्वीकार केला, कर्तरी करता. महापौर सोनालीचा औपचारिक स्वीकार करतात. कोण करतात? महापौर सोनालीचा म्हणजे औपचारिक स्वीकारता कर असं. नंतर अण्णा चटकन दरवाजा लावतात, कर्मणी. अण्णांनी काय केलं? चटकन दरवाजा लावला. म्हणजे इथे अशा प्रकारचे आपण प्रयोगातले काही प्रयोगाचे काही वाक्य दिले, भावे, कर्तरी, कर्मणीचे. त्यानंतर काही पुढचा एक कृती, काही शब्द संपत्ती आहे, गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे. जसं वाघीन, सिंह, घोडी, लांडोर, सांडणी. पशु, पक्षी, श्वापद, जनावर, प्राणी. चंदेरी, रुपेरी, सोनेरी, माधुरी, पांढरी. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सहावा. आता पहिला एक काय सांगितलं की वाघीन, सिंहीन, घोडी, लांडोर, सांडणी. यामध्ये वाघीन, सिंहीन, घोडी, लांडोर, सांडणी. आता इथे जिथे चार पाय असणारे प्राणी आणि दोन पाय असणारे लांडोर किती? इथे आता लांडोरीला दोन पाय म्हणून वेगळा शब्द. पशु, पक्षी, श्वापद, जनावर, प्राणी. इथे पशु, पक्षी, श्वापद, जनावर, प्राणी. पशु वेगळे चार पायाचे आहेत, श्वापद, जनावर, प्राणी हे वेगळे आहेत, चार पाय झाले. आणि इथे पक्षी हा वेगळा दोन पायाचा, म्हणून पक्षी हा शब्द बाजूला काढला, पंख असणारा. चंदेरी, रुपेरी, सोनेरी, माधुरी, पांढरी. आता इथे चंदेरी, रुपेरी, सोनेरी, पांढरी हे रंगाच्या संदर्भात पण सांगू शकतो आपण. आणि मग पांढरा, माधुरी मात्र इथे नाव वेगळे आहे. नंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सहावा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा इन क्रमवार आला, सहावामध्येच वेगळा आला, म्हणून सहावा शब्द आलेला आहे, गटात न बसणारा. पुढचा आकलन कृती आहे की सोनालीला जेवण देण्याच्या अन्नाच्या पद्धतीबद्दल कृती लिहा. उत्तर काय सांगते? गच्चीत न जाता जाळीच्या दरवाज्याच्या आत बसून तिला चिमट्याने खाऊ घालीत. कधी ते गच्चीच्या काठड्याच्या जाळीतून खाऊ घालीत, हे असं सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे, सिंहीन पिसाळण्याला कारणीभूत ठरलेल्या अण्णांच्या दोन कृती लिहा. कारण डबा सोबत न घेता ते अण्णा हॉलमध्ये गेले, अण्णांनी गेले होते आणि दार उघडून गच्चीत गेले आणि दरवाजा पुन्हा लावून घेतला. हे दोन कृती आहेत. तिसरा आहे, अण्णांनी डबा आणलेला नाही हे करता सिंहीनीकडून आलेली प्रतिक्रिया लिहा. अण्णांनी डबा आणलेला नाही हे लक्षात येता सोनाली दरवाजाकडे धावत आली आणि अण्णांच्या अंगावर गुरगुरली. पुढचं आहे, अण्णांनी सोनालीला केलेली विनंती आणि सोनालीने त्या विनंतीला दिलेला प्रतिसाद लिहा. उत्तर आहे, सोनाली थांब, मी डबा आणतो, बाजूला हो, अशी विनंती करीत अण्णा दरवाजाकडे सरकू लागले. त्या क्षणी सोनालीने मोठी डरकाळी फोडली. त्यावेळी अण्णा शांताराम धाव अशा हाका मारू लागले. पुढचा प्रश्न आहे की सोनालीची डरकाळी ऐकून लेखकाने केलेली कृती आणि त्या कृतीला सोनालीकडून झालेली प्रतिक्रिया सांगा. उत्तरामध्ये सांगता येईल की सोनालीची डरकाळी ऐकून लेखक गच्चीकडे धावले. दोखंडी पट्टीने त्यांनी जाळीचा दरवाजा उघडला, डबा घेऊन सोनालीजवळ गेले. सोनालीने संतापाने तो डबा पंजाने उडून दिला. इथंच ताट उडालेले मटण मग तिने चाटून पुसून खाल्ले. आणि पुढचा प्रश्न आहे की सोनालीच्या दातामधील ताकदीचा प्रत्यय येणारी घटना लिहा. उत्तरामध्ये सांगता येईल की आपल्या लेखकाने नेहमीप्रमाणे सोनालीला पातेल्यातून दूध दिले, पण लेखक ते पातेले परत न्यायला विसरले आणि दूध पिऊन झाल्यावर सोनालीने ते पातेले रात्रभर चाव बसली. त्यामुळे काय झालं? पातेल्याची अक्षरशः चाळण झाली. यावरून असं दिसतं की पातेल्याला सहज भोके पाडण्याची सोन्याच्या दातामध्ये ताकद आली होती. आता पुढचा एक प्रश्न आहे की अचूक विधान शोधून लिहा. आता इथे सांगता येईल की लेखकाने दिलेले जेवण सोनेने व्यवस्थित खाल्ले,
सोनालीने डब्बा फटकारा मारून दूर फेकून दिला. सोनालीने लेखकाच्या हातात असलेल्या डब्यातील मटण इतस्ता विखरून दिले. सोनाली अण्णाकडे गुरगुर करीत पाहत राहिली. आता इथे या वाक्यातून अचूक वाक्य कोणतं आहे की सोनालीने डब्याला फटकारा मारून दूर फेकून दिला. आणि एक असा प्रश्न आहे की रुपाली व सोनाली यांच्यात निर्माण झालेल्या दोस्तीचे स्वरूप लिहा किंवा प्राण्यांनाही भावना असतात या विधानाशी तुम्ही सहमत आहात का, उदाहरण स्पष्ट करा. उत्तर असं आहे की अगदी सुरुवातीच्या काळात रुपाली सोनाली यांची एकमेकांशी घट पटत नसे, परंतु एकमेकींशी प्रेमाने वागत नसत. रुपाली सोनाली भुंकायची तर सोनाली रागाने फिसकारायची, रुपालीवर धावून जायची. हे फक्त 3-4 दिवसच टिकलं, मग दोघी एकमेकांच्या दोस्त बनल्या. एकदा दोस्त झाल्यावर मात्र त्यांची सर्व व्यवहार प्रेमाने होऊ लागले. एकत्र बसणे, हिंडणे फिरणे, हिंडणे झोपणे सुरू झाले. एकत्र त्या जेवूसुद्धा लागल्या. रुपाली लेखकाच्या पायथीही झोपत असे, तशी आता सोनालीसुद्धा झोपू लागली. रुपाली या घरात आधी आली होती, म्हणून ती जणू काही ज्येष्ठ होती. रुपाली ज्येष्ठत्वाचा हक्क गाजवित असे. दोघी सोबत चालू लागल्या की रुपाली डबरोबात पुढे चालत असे. तिचा हा मान सोनाली निमूटपणे मान्य करी आणि रुपालीच्या मागे समजूतदारपणे चालू लागे. थोडक्यात काय तर त्यांच्यातले पशुत्व हळूहळू लोप पावत होते. त्या दोघीमध्ये माणसांसारखे मैत्रीचे नाते रुजत होते. अशा प्रकारची कृती सोमत अभिव्यक्ती या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.